नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची काजू कतली, अतिशय सॉफ्ट आणि अतिशय चवदार अशी। तर इथे त्यासाठी मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आणि त्याच वाटीच्या पाऊण वाटी इथे आपल्याला साखर लागणार आहे आणि 3 टेबलस्पून तूपसुद्धा लागणार आहे। तर प्रथम मी हे शेंगदाणे एका पॅनमध्ये भाजून घेते। तर बघा, इथे गॅसवर पॅन गरम झालेली आहे। आता शेंगदाणे टाकून आपण त्याला मंद आचेवर रोस्ट करून घ्यायचं आहे। तर अतिशय संयमाने आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहे, याला वेळ लागणार आहे आपल्याला। कुठेही आपले शेंगदाणे जळायला नकोत, नाहीतर आपल्या कतलीची टेस्ट बिघडू शकते, जळकट टेस्ट आपल्या कतलीला येऊ शकते। म्हणून आपल्याला अतिशय लक्षपूर्वक सावधानपूर्वक हे शेंगदाणे भाजायचे आहे। तर बघा, छान असे ते रोस्ट झालेले आहेत। या प्रकारे त्याची साल सहज निघते आहे आपण हाताने चोळून बघितलं तर। तर आता आपले शेंगदाणे रोस्ट झालेले आहेत, तर आपण आता त्यांना एका ताटामध्ये काढून घेऊया। तर बघा, आता आपण एका ग्लासच्या किंवा माझ्याकडे हा लाकडी ठोकळा आहे त्याच्या मदतीने आपण शेंगदाण्यांना प्रेस करायचं आहे, म्हणजे त्याची सालं मोकळी होतील। या प्रकारे किंवा तुम्ही हाताने चोळून सुद्धा करू शकता, किंवा एखाद्या कपड्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकले आणि चोळलं तरीसुद्धा शेंगदाण्याची साले पटकन निघतात। पण मी इथे ठोकळ्याच्या मदतीने साल काढत आहे। तर या प्रकारे बघा, आपले शेंगदाणे छान तयार आहेत, कुठेही एकाही शेंगदाण्याला साल राहिलेली नाही आहेत। तर याच प्रकारे आपल्याला कतलीसाठी शेंगदाणे रेडी करायचे आहेत आणि त्याची मी आता मिक्सरमध्ये अशी छान बारीक पावडर करून घेतलेली आहे। तर जेवढी बारीक पावडर करता येईल तेवढी आपल्याला ती करायची आहे। तर इथे जी मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, तर गॅसवर एक पॅन मीडियम आचेवर ठेवून साखर आणि साखरेच्या निम्मे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि सारखी ढवळत राहायची आहे। साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। तर इथे मी एक वाटीला पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। तर तुम्ही, तुम्हाला गोड जास्त आवडत नसल्यास तुम्ही यापेक्षा कमी घेऊ शकता, किंवा जास्त गोड आवडत असल्यास थोडी जास्तही घेऊ शकता। पण हे जे मेजरमेंट आहे हे सफिशियंट आहे। तर आपली साखर आता मेल्ट झालेली आहे, त्यामध्ये आपण देसी घी म्हणजे गावरान तूप 3 चमचे टाकून व्यवस्थित असं थोडा वेळ हलवत राहूया। तर बघा, आता आपण यामध्ये शेंगदाण्याची पावडर ॲड करूया आणि व्यवस्थित असं हलवत राहूया। तर यामध्ये एकही गाठ राहू द्यायची नाही आहे, व्यवस्थित असं हलवत राहूया। गॅस आपला मीडियम ठेवायचा आहे सुरुवातीला। तर साधारणत आपली शेंगदाणा कतली तयार व्हायला 15 मिनिट लागतात इथपासून, आणि टोटल सुरुवातीपासून आपली 1/2 तासात काजू कतली तयार होते। आणि तुपामुळे त्याला एक चमकसुद्धा आलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। आपलं मिश्रण आता घट्ट होत चाललेलं आहे, पण आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे। तर ही शेंगदाणा कतली अतिशय टेस्टी लागते। काजू कतली ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे शेंगदाणा कतलीची टेस्ट लागते। आपण म्हणतो ना की गरिबांचा काजू म्हणजे शेंगदाणा, तर हे जे म्हटलेलं आहे ते
खरंच आहे, कारण शेंगदाणा आणि काजूच्या टेस्टमध्ये तेवढा फरक नाही आहे। तर आपण कमीत कमी पैशांमध्ये ही शेंगदाण्याची कतली घरच्या घरी तयार करून तिचा आनंद घेऊ शकतो। तर बघा, आपलं मिश्रण आता कडा सोडत आहे। तर या प्रकारे आपण अजून हलवत राहूया। मिश्रण चांगलं घट्ट झालं पाहिजे, त्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे। तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। तर बघा, तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण गोळ्यामध्ये रूपांतरित होत आहे। तर तुम्हाला असं वाटलंच की हे चिकट आहे तर तुम्ही थोडं तूप आणखी ॲड करू शकता, काहीच प्रॉब्लेम होणार नाही। तर बघा, छान असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला असं सारखं घोटत राहूया। त्यामुळे काय होईल, ही जी शेंगदाण्याची पेस्ट आहे ती आणखी छान बारीक होऊन सॉफ्ट होईल। तर बघा, आपला गोळा आता थोडा थंड झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे, आणि त्यामुळे तो थोडा कोरडा पण झालेला आहे। तर आता आपला हा गोळा रेडी आहे। बघा, तुम्ही बघू शकता इथे। तर इथे मी एका प्लास्टिक पेपरला तूप लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूंना, आणि त्यामध्ये हा गोळा ठेवून हाताने असा प्रेस करायचा आहे। थोडा प्रेस केल्यानंतर आपण एका लाटण्याच्या मदतीने त्याला असं लाटून घेणार आहोत। हलकेच असं लाटून घ्यायचं आहे। तर बघा, अतिशय जाडही नाही आणि अतिशय पातळही नाही, या प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे। आणि या प्रकारे आपण लगेचच सुरीने त्याला कापायचं आहे। तुम्ही हव्या त्या आकारात कापू शकता। तर बघा, अतिशय सॉफ्ट अशी आपली ही काजू कतली तयार होते। वरूनच आपल्याला हे टेक्स्चर दिसतं आहे। अतिशय तोंडात विरघळणारी अशी ही कतली तयार होते। तर बघा, आपण तिला कापही अगदी सहज देत आहोत, इतकी सॉफ्ट ती झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे, बघा, परफेक्ट आपली अशी काजू कतली तयार आहे। तर बघा, इथे मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा किती सॉफ्ट झालेली आहे आणि चवीला तर ती अप्रतिम लागतेच। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत ईट हेल्दी, बी हॅप्पी। थँक्यू।